नमस्कार मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे साऊथ इंडियन बँक रिक्रुटमेंट संदर्भात. मित्रांनो, हे नोटिफिकेशन आपण पाहूयातच. तत्पूर्वी, ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे विनिंग एज स्टडीजला. तसेच विसरू नका शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला जॉब अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी. चला तर मग मित्रांनो, आपण पाहूयात आपलं आजचं नोटिफिकेशन, जे की आहे साऊथ इंडियन बँक रिक्रुटमेंट संदर्भातील रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स. पीओंचं रिक्रुटमेंट असणार आहे प्रोबेशनरी ऑफिसर्सचं. तर पाहूयात आपण साऊथ इंडियन बँक इन्व्हाइट्स यंग वायब्रंट कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर ॲडमिशन्स टू 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स कोर्स इन मणिपाल ग्लोबल एज्युकेशनल सर्व्हिसेस. मित्रांनो, हा 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स असा कोर्स असणार आहे, PG कोर्स असणार आहे. ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कोर्स विद इन द स्टिप्युलेटेड टाईम पिरियड द कॅन्डिडेट्स वुड बी ऑफर्ड अपॉइंटमेंट इन द बँक ॲज अ प्रोबेशनर ऑफिसर इन द स्केल. हा 1 वर्षाचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याच बँकेमध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर स्केल 1 म्हणून तुम्हाला जॉब मिळणार आहे किंवा रिक्रुटमेंट मिळणार आहे. तर याची तुम्हाला एक्झाम दिले तुम्हाला जॉब मिळणार नाही. तर ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन मिळेल, तिथे तुम्हाला फीस भरायची. हा 1 वर्षाचा कोर्स कम्प्लीट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच बँकेमध्ये ॲज अ PO म्हणून जॉईनिंग मिळणार आहे. आणि ही ट्रस्टेड बँक आहे, त्यामुळे तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल. त्याची फीस वगैरे असेल आपण डिटेल्स पाहूयात. मला वाटतं अशीच एक ॲड आपण एक थोडे दिवसापूर्वीच पाहिलेली आहे, बरोदा बँक, जिथं की असंच PG डिप्लोमा होता. ते आपण बँकेची सेम प्रोसिजर आहे. इलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द बँक्स वेबसाईट southindianbank.com. आता आपण पाहूयात इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत या एक्झामसाठीच्या किंवा या प्रोसिजरसाठीच्या. आपण 1 वर्ष राहिलेले आपल्या ते पाहून घेऊयात. ऑल फ्युचर कम्युनिकेशन्स इन दिस रिगार्ड विल बी नोटिफाईड इन आवर वेबसाईट इन्क्लुडिंग कॉल लेटर फॉर दी ऑनलाईन टेस्ट, ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू. हे झालं. आता आपण पाहूयात इम्पॉर्टंट डेट्स. ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट डेट असणार आहे 20/6/2018. 20 तारखेला हे फॉर्म चालू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन एंड डेट असणार आहे 27/6/2018. 27 तारखेपर्यंतच फॉर्म चालू असणार आहे. 27/6/2018 लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. आणि ऑनलाईन टेस्ट असणार आहे 7/7/2018. लक्षात घ्या, टेस्ट असणार आहे 7/7/2018. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 100. द नंबर ऑफ वॅकन्सीज इज प्रोव्हिजनल अँड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट्स ऑफ द बँक. वॅकन्सीज व्हॅरी होऊ शकतात. एलिजिबिलिटी पाहूयात आपण. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर SSLC 12, HSC अँड ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स अंडर रेग्युलर कोर्स. तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं महत्त्वाचं आहे. एज लिमिट पहा, महत्त्वाचं आहे ते. लेस दॅन 25 इयर्स ॲज ऑन 31/12/2017. 31/12/2017 तुमचं वय लेस दॅन 25 असलेलं पाहिजे. 25 इयरपेक्षा कमी असलं पाहिजे. कॅन्डिडेट शुड नॉट बी बॉर्न नॉट अर्लियर दॅन 1/1/1993 अँड नॉट लेटर दॅन 31/12/1998, बोथ डेज इन्क्लुझिव्ह. अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्स बाय 5 इयर्स इन द केस ऑफ SC अँड ST कॅन्डिडेट्स. SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाय मोड ऑफ डिस्टन्स एज्युकेशन विल नॉट बी कन्सिडर्ड. हे लक्षात घ्या. Those who have scored less than 60% marks will not be eligible for applying. Rounding off to the nearest integer is not allowed. तुम्हाला 60% तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये वगैरे मार्क पाहिजे. तसं इफ ग्रेड CGPA इज अवॉर्डेड इन्स्टेड ऑफ मार्क्स, ओनली कॅन्डिडेट्स सिक्युरिंग CGPA और ग्रेड इक्वॅलियन टू 60% और मोर मे अप्लाय. इक्वॅलियन परसेंटेज शुड बी मेन्शनड ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन. ओके. कॅन्डिडेट शुड हॅव पासड 10th, 12th and graduation under regular course, full-time course from a recognized university or institute recognized by the government of India. Educational qualification by the mode of distance education is not permitted or not considered. आता हे पहा, प्रोग्राम अँड कोर्स फीस. तर तुम्हाला कोर्स फीस किती लागणार आहे ते दिलेली आहे की द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल अंडरगो 8 मंथ्स रेसिडेन्शियल कॅम्पस प्रोग्राम. तुम्हाला 8 मंथ्स रेसिडेन्शियल कॅम्पस प्रोग्राम असणार आहे, जो की असणार आहे मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या ठिकाणी. आणि याची जी फीस असणार आहे ती मित्रांनो असणार आहे ₹3.50 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह ऑफ बोर्डिंग लॉजिंग अँड कोर्स फीस अदर फीस एक्सेट्रा प्लस टॅक्सेस ॲज ॲप्लिकेबल टू बी पेड बाय द स्टुडंट्स. हे झाली फीस आणि प्रोग्राम. प्रोग्राम असणार हा 8 महिन्याचा आणि फीस असणार आहे 3.5 लाख रुपये. फिनान्सिंग अँड लोन ऑप्शन्स, तर तुम्हाला यासाठी बँक लोन पण देते. तर त्याचे कंडिशन्स वगैरे पाहून घ्या. इन्सेंटिव्ज पहा. द स्टुडंट विल बी पेड अ सम ऑफ ₹3,000 per month during 8 months classroom training and
an amount of ₹15,000 PM during internship period of 4 months. Okay, loyalty bonus लक्षित किया है महत्व से पॉइंट है loyalty bonus. The loyalty bonus of ₹3,50,000 shall be paid to the officers as annual installments from the end of 15th year up to the end of 10th year of the continuous service in the bank based on the satisfactory performance of the candidates and recommendation from the performance evaluation committee. Okay, तुम्हाला तुम्ही जर 5 वर्ष कंप्लीट केलं त्याच बँकेमध्ये सर्व्हिसमध्ये तर त्यानंतर तुम्हाला 5व्या वर्षी ते 10व्या वर्षी यामध्ये तुम्हाला दरवर्षी 3.5 लाख हा तुम्हाला लॉयल्टी बोनस मिळणार आहे आणि ते पण तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असेल. बाकीचे काही क्रायटेरिया असतील त्यांचे त्यासाठी. प्रोबेशन पिरियड पाहा आता. द पिरियड ऑफ प्रोबेशन इज 2 इयर्स. ओके, सॅलरी असणार आहे 23,700. सॅलरी पहा आय बी ए अप्रूव्ड पे स्केल 23,700 980/7 30,560 11,45,2 32,850 13,10,7 जवळपास तुम्हाला 42,000 सॅलरी पडणार आहे प्लस डी एच आर ई अँड अदर अलाउन्सेस. ओके, एलिजिबल फॉर परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह ॲप्लिकेबल टू स्केल 1 ऑफिसर्स. ओके, पोस्टिंग लोकेशन ऑल ओवर इंडिया, कुठे भारतात कुठे पण तुम्हाला पाठवू शकता. जॉब प्रोफाईल पहा. द सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन बी पोस्टेड इन एनी रोल्स प्रोफाईल्स ॲट एनी ब्रांचेस ऑफिसेस डिपार्टमेंट्स ॲज पर द सोल डिस्क्रिप्शन अँड रिक्वायरमेंट्स ऑफ द बँक. ओके, तुम्हाला पी ओ म्हणून जॉब देण्यात येईल, त्याचं जास्त काही टेन्शन घेऊ नका. इथे जर त्यांनी दिलं असेल तरी. मोड ऑफ सिलेक्शन लक्षात घ्या, सिलेक्शनचा मोड काय असणार आहे. ऑनलाईन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. तुम्हाला पहिली ऑनलाईन टेस्ट द्यायची, त्यानंतर त्याच्यात पास झाल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू. इनिशियल शॉर्टलिस्टिंग विल बी डन बेस्ड ऑन द ऑनलाईन टेस्ट मार्क. ओके, फायनल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द कन्सॉलिडेटेड मार्क्स ऑब्टेन्ड फॉर ऑनलाईन टेस्ट, जी डी अँड पर्सनल इंटरव्ह्यू. तिन्हीचे मार्क काउंट होणार आहे तुमचे. बँक रिझर्व्ह द राईट टू मेक रिक्वायर्ड मॉडिफिकेशन्स इन द सिलेक्शन प्रोसेस कन्सिडरिंग द नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर द पोस्ट. ओके मित्रांनो, फीस आहे जनरल कॅटेगरीसाठी 800 आणि एस सी आणि एस टीसाठी 200 एक्सक्लुडिंग जी एस टी अँड अदर चार्जेस. ओके, याला पण जी एस टी लागेल तुम्हाला. हाऊ टू अप्लाय लक्षात घ्या. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर पेमेंट करायचं आणि त्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम 20/6/2018 ते 27/6/2018. 27 तारीख ही लास्ट तारीख असणार आहे, त्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही. ॲप्लिकेशन फीज इज नॉट रिफंडेबल. ॲप्लिकेशन प्रोसिजर मित्रांनो जनरल आहे, तीच आहे, त्याच्यात काही विशेष नाही. पेमेंट ऑफ फीस ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुम्हाला. द ॲप्लिकेशन फॉर्म इज इंटिग्रेटेड विथ द पेमेंट गेटवे अँड द पेमेंट प्रोसेस कॅन बी कम्प्लीटेड बाय फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स. हे तुम्हाला ऑनलाईन करू शकता. तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तिथं, फोटोच्यावर इन्स्ट्रक्शन आहे, जनरल इन्स्ट्रक्शन आहे त्या. त्यात नवीन काय नाही, आता पाहूयात आपण महत्त्वाचं काय राहिलं आहे का आपलं पाहायचं आणखीन या फॉर्ममध्ये. या बाकीच्या जॉबच्या कंडिशन्स असणार आहे तुमच्या. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन वगैरे, सेंटर्स, 22 सिटीज फॉर ऑनलाईन टेस्ट. ओके, बायोमेट्रिक, हां लक्षात घ्या. आता हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. सध्या एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तो असणार आहे, तर लक्षात घ्या. नेम ऑफ टेस्ट असणार आहे रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. नंबर ऑफ क्वेश्चन याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स असतील आणि 35 मार्क्स असतील. पुन्हा जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस 35 क्वेश्चन 35 मार्क. इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 35 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी अँड डेटा इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन 35 मार्क. हे टोटल क्वेश्चन 140 झाले आणि मॅक्झिमम मार्क 140 झाले. याचे मीडियम असेल इंग्लिश. आणि लक्षात घ्या इथं तुम्हाला टाईम अलॉटेड फॉर ईच टेस्ट सेपरेटली टाईमड. तुम्हाला हा सब्जेक्ट वाईज टायमिंग असेल, म्हणजे तुम्हाला रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडला 35 मिनिट्सच असेल, त्याच्यात तुमचा तो सेक्शन व्हायला पाहिजे, नाही झालं तर तुमचा तो सेक्शन ॲटोमॅटिक बंद होईल तुमचा. जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस 15 मिनिट, इंग्लिश लँग्वेज 35 मिनिट, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी 35 मिनिट्स, असे टोटल 120 मिनिट आहेत. पण तो सब्जेक्ट तुम्हाला तेवढ्याच वेळात संपवायचा आहे. टेस्ट विल बी मेड अवेलेबल ऑन इन इंग्लिश. ओके, पाहूयात आता आपण मित्रांनो हे संपलेला नोटिफिकेशन. आपण जवळपास सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन जे की आहे साऊथ इंडियन बँक रिक्रुटमेंट संदर्भात. तर मित्रांनो हे एक पी जी डिप्लोमा कोर्स असतो, तुम्हाला एक 8 महिन्याचा कोर्स करायचा आहे. त्याचे तुम्हाला प्री काढायची, ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला तिथं 8 महिन्याचा कोर्स करायचा, ज्या की ज्यासाठी तुम्हाला फीस भरायची आहे 3.5 लाख रुपये. तो 8 महिन्याचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला याच बँकेमध्ये ॲज अ पी ओ जॉब मिळणार आहे. चांगली संधी असते ही पण. तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन साऊथ इंडियन बँक रिक्रुटमेंट संदर्भातील. याच्या संदर्भात किंवा आणखीन काही नवीन जॉबचे अपडेट्स असतील तर ते आपण घेऊन नक्कीच येऊयात. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.